दिवस महत्त्वाचा आहे, कारण मेट्रो 2A आणि मेट्रो 7 डब्याचं अनावरण होतं आहे. तो कार्यक्रम आता मुंबईमध्ये सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चारकोप डेपोमध्ये हा सोहळा सुरू आहे. त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघतो आहोत. काही क्षणापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मेट्रोच्या डब्यांचं अनावरण केलेलं आहे. मार्चमध्ये चाचण्याही सुरू होतील. एकूण लांबी 33.50 किलोमीटर इतकी आहे, म्हणजे साधारणपणे 33.5 किलोमीटर. एकनाथ शिंदे बोलत आहेत थेट प्रक्षेपण. महिला ड्रायव्हरला देखील आपण म्हणजे महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी या मुंबईमध्ये मुंबई मेट्रोमध्ये महिला चालक देखील या ठिकाणी आपण त्यांची देखील निवड केलेली आहे. आणि अशी ही मेट्रो ताशी 80 किलोमीटरच्या स्पीडनी चालेल आणि जवळपास यामध्ये 380 पॅसेंजर पर कोच म्हणजे 2280 पॅसेंजर या एका मेट्रोमध्ये प्रवास करतील. आणि सगळं ही मेट्रो टोटली स्टेनलेस स्टीलमध्ये तयार झालेली आहे, त्यामुळे आपली भारतीय बनावटीची ही पहिली मेट्रो या ठिकाणी दाखल होते. त्यामुळे आपल्या मार्गदर्शनाखाली MMRDA या हे चांगलं पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे. आर ए राजीव आणि त्यांची सर्व टीम यामध्ये मेहनत करते, मनापासून काम करते. आणि त्याचबरोबर DMRC आणि जी कंपनी BEML आहे या DMRCचं देखील सहकार्य, जोशी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील सहकार्य या ट्रेनसाठी लाभलेलं आहे. आणि एकंदरीत ही अत्याधुनिक अशी ऑटोमॅटेड, फुल्ली ऑटोमॅटेड ही ट्रेन या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये रुजू होईल. त्यामुळे एक चांगलं पाऊल MMRDAने आपल्या मार्गदर्शनाखाली टाकलेलं आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आमच्या MMRDAचे सर्व टीम, आर ए राजीव आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व सहकारी अधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदेसे. मुंबईत मेट्रो मार्ग 2A आणि 7 लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी मेक इन इंडियाच्या पुढाकाराने तयार केलेले मेट्रोचे डबे काल मुंबईत दाखल झाले. नजर टाकूया संपूर्ण भारतीय बनावटीच्या या मेट्रो ट्रेनकडे चित्रफितीच्या माध्यमातून. मुंबई हे शहर कधी कोणासाठी थांबत नाही. आज वाढती जनसंख्या, संधींची उपलब्धता यामुळे आपण असं म्हणू शकतो की मुंबई शहर कधी आराम करत नाही. मुंबईमध्ये प्रवास करण्यात खूप वेळ खर्च होतो आणि जीवितहानी होण्याचा धोका उद्भवतो. आपलं अर्ध आयुष्य ट्रॅफिक जॅम मध्ये अडकल्याची किंवा आपल्या जीवासाठी ट्रेन मध्ये लटकण्याविषयी मुंबईकर विनोद करतात. मुंबईमध्ये सध्याची परिस्थितीमध्ये कंजेशन, रोडवरचे कंजेशन असो किंवा पब्लिक जे लोकल ट्रेन मध्ये सफर करते त्याचे कंजेशन असो, कठीण स्तरावर पोहोचलेले आहेत. एका सर्वे अनुसार, आंतरराष्ट्रीय सर्वे अनुसार मुंबई विश्वामध्ये नंबर 2 सर्वात कंजेस्टेड सिटी झालेली आहे. आणि रोज या शहरामध्ये लोकल ट्रेन मध्ये जेव्हा क्रश डेन्सिटी आवर्स मध्ये एका स्क्वेअर मीटर एरियामध्ये 12 ते 18 लोक ट्रेव्हल करतात, जबकि याच्या नॉर्म जे आहेत आंतरराष्ट्रीय नॉर्म 6 ते 7 लोकांच्या 1 स्क्वेअर मीटर मध्ये नॉर्म आहे, तिथे 12 ते 18 लोक सफर करतात. आणि दरदिवशी 8 ते 10 लोक रेल्वे ट्रॅकवर त्यांची मृत्यू होते अशी कठीण परिस्थितीमध्ये. आणि 53% इथे कंजेशन आहे या शहरामध्ये, रोडवरच्या कंजेशन. या सर्व परिस्थितीमध्ये मेट्रो आजची नाही कालची गरज होती. आज आपण उशिरा का होईना आपण करतोय याला. आणि 2 आणि 7 हे जे 2 मेट्रो लाईन्स आहेत याची सुरुवात 2021 मध्ये होणार आहे. आम्हाला जे 337 किलोमीटरची मेट्रो लाईन MMRDA मार्फत सध्या कार्यान्वित होत आहे ते 2025-26 पर्यंत जाता जाताना आम्ही जवळपास सर्व मेट्रो लाईन कार्यान्वित करू शकू अशी अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीने या शहरामध्ये 1,20,00,000 लोकांचे पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये
जास्त ट्रेवल करण्याची कॅपॅसिटी निर्माण होणार आहे. दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्वच्या मध्ये मेट्रो कॉरिडॉर करण्याचं ठरवलं. आराखड्याप्रमाणे कामाची सुरुवात झाली आणि काही महिन्यांच्या आत प्रगती दिसू लागली. उंच वायडक्टची रचना, बांधणी आणि जोडीला उंचावर उभारलेले बस स्टेशन आरे, पठाणवाडी, पुष्पा पार्क, भानडोंगरी ते महिंद्रा आणि महिंद्रा पासून चेनेज 5,801.400 meters ते 11,664.600 meters अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्वचा कॉरिडॉर असलेला MMRDAचा मुंबई मेट्रो रेल प्रोजेक्टची सुरुवात झाली. अशा प्रकारच्या महत्वाच्या प्रोजेक्ट सोबत आव्हानं पण होती, पण दैवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. जगासमोर COVID-19 संकट येऊन उभं ठाकलं, रस्ते ओस पडले, मग आलं एक नवीन आव्हान. कामगार आपल्या गावी निघून गेले, काम पूर्णपणे ठप्प झालं. याच्यामध्ये मुंबईमध्ये असंच काम करताना जे सहज आपल्याला चॅलेंजेस येतात त्यापेक्षा जास्त प्रमाणात आम्हाला चॅलेंजेस फेस करावा लागलेले आहेत. आणि त्याच्याबद्दल मी सांगितलं, जसं की मजुरांचं स्थलांतरण असो किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स बंद पडल्याने लॉकडाऊन पिरियड मध्ये आम्हाला पार्ट्सचे सप्लाय मध्ये उशीर होणं, अडचण येणं, फार याच्यामध्ये जे आहेत मेहनत घेतलेली आहे. आणि आजची परिस्थितीमध्ये मला वाटतं की 5 ते 6 महिन्याच्या डिले कोविडमुळे होत असताना आम्ही मुंबईकरांच्या समोर 2 आणि 7 आणण्यास सफल होतो आहे. MMRDAच्या सहकार्याने हा गुंतर सोडवण्यात मदत झाली. देशाच्या विविध भागातून कामगारांना आणण्यात आलं. MMRDAने सगळ्या शक्यता चाचपडून पाहिल्या. मुंबई मेट्रोची माणसं न थकता काम करत होती आणि त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी MMRDAने उचलली. DMRC प्रोजेक्ट डायरेक्टरच्या हस्तक्षेपाने IRCTC ने शालिमार हावडा येथून जे कामगार त्या स्थानकावर येऊन थांबले होते त्या कामगारांना आणण्यासाठी वेगळ्या बोगीची सोय केली. एक अधिक बोगी पार्सल ट्रेनला जोडली गेली. इन विस्तारा इट इज व्हेरी हाई कॉस्ट बट वाज टू बी डन एंड डिस्पाइट दैट लॉस ही वाज एबल टू ब्रिंग अबाउट 60-70 लेबर्स थ्रू एयर एंड सम लेबर थ्रू बस सम बाय ट्रेन. अधिक आव्हानं आणि विघ्न यांचा सामना करणं अजून बाकी होत. मेट्रो कॉरिडॉरच्या कामात एक मोठा अडथळा म्हणजे युटिलिटीज चं निदान करणं. अनेक युटिलिटीज मुळे बाधा निर्माण झाली. वॉटर लाईन्स, MGL लाईन्स, टाटा पॉवर केबल, रिलायन्स केबल, MTNL केबल, OFC केबल, स्टॉर्म वॉटर ट्रेन आणि इत्यादी. देर आर टोटल 569 फाउंडेशन्स अँड पियर्स दॅट आर रिक्वायर्ड टू बी कम्प्लीटेड and 948 U girders and 268 I girders. All the work has been completed, all the foundations have come up, piers have come up. परंतु अधिक आव्हानांना सामोरं गेल्यामुळे प्रत्येक प्रकल्प अधिक चांगला होतो. तज्ञांच्या सल्ल्याने मुंबई मेट्रोने जलस्तरीय दलदलीच्या जमिनी, ड्रेनेजचे प्रश्न, शहरी जागेत प्रकल्प संरेखित करणं व किमान नागरी अडथळे यशस्वीपणे सोडविली. मेट्रो लाईन 2 दहिसर पूर्वला डीएन नगरच्या कॉरिडोर सोबत जोडणार. मेट्रो 17 स्थानकांमधून मार्ग काढत जवळजवळ 20 किलोमीटर्स अंतर पार पाडणार. 4 लाख प्रवासी रोज मेट्रो मधून प्रवास करू शकतील. दहिसर पूर्व 2 मेट्रो लाईनचा डेपो 4 कोट इथे स्थित असणार आहे आणि 2 इंटरचेंज स्थानक डीएन नगर लाईन 1 आणि दहिसर लाईन 7. Today is a very, very important milestone that we have achieved in the journey of implementation of Line 2A and 7. It gives me great joy to see that not only the depot, the OCC, but also the train is getting, unveiled today. We are able to say that the Mumbai's TomTom data ranking worldwide traffic ghanata yala maathe. BEML बँगलोर मधून निघून 4 कोट डेपो येथे पोहोचलेल्या मेट्रोच्या बोगीमुळे दहिसर पूर्व 2 आणि 7 मेट्रो लाईनची तालीम मार्च 2021 रोजी होणार आहे आणि हा मुंबई मेट्रोसाठी अजून एक अभिमानास्पद टप्पा आहे. आजच्या दिवशी मला या प्रकल्प पूर्ण होत असताना बरेच एजन्सीज आणि लोकांचे आभार व्यक्त करायचे आहे. त्याच्यामध्ये केंद्र शासनाकडून या प्रोजेक्टसाठी मिळालेला
सर्व सहकार्य एशियन डेव्हलपमेंट बँक कडून मिळालेलं सहकार्य, या प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करताना वेगवेगळ्या एजन्सीज लाईक BMC, म्हाडा, SRA यांच्याकडून मिळालेलं सहकार्य, आणि सर्वात मोठा सहकार्य मुंबईकरांकडून जे मिळालेलं आहे. कारण की जेव्हा हे प्रोजेक्ट आम्ही इम्प्लिमेंट करत होतो तेव्हा रोडवर कंजेशन आणखी जास्त झालेला होता आणि मुंबईकरांनी त्याला जे आहेत उत्स्फूर्त जे सहकार्य दिलेलं आहे तर त्यांचा मी सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि त्यांना मी आश्वासन देऊ इच्छितो की मेट्रो सुरू झाल्यानंतर त्यांना तेवढे कम्युटिंगचा त्रास होणार नाही आहे. सर्वात शेवटी परंतु सर्वात मोठा सहकार्य जे महाराष्ट्र शासन आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडून मिळालेलं आहे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांकडून मिळालेलं आहे, तर सर्वांच्या मी आजच्या दिवशी हार्दिक आभार व्यक्त करतो. ट्रॅव्हल मुंबई मेट्रो रेल. सर्व आव्हानं पेलून हे मेट्रो आपल्या सेवेत लवकरच रुजू होणार आहे. आता ट्रॅव्हल कार्ड विषयीचं सादरीकरण होईल. मुंबईकरांचा प्रवास सुलभ होण्यासाठी व त्याचबरोबर रोखरहित प्रवास करण्यासाठी मुंबई महानगर प्राधिकरणातर्फे सुमारे जून 2011 पासून प्रवासी कार्ड अंमलात आणण्याबाबतची कारवाई चालू केली व वेळोवेळी निर्गमित केलेल्या केंद्र शासन व राज्य शासनाच्या तंत्रज्ञान व वित्त याबाबतची मार्गदर्शिका नियम